मुंबईतले शिवसेना नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची पक्षातून हकालपट्टीचे आदेश मातोश्रीवरून देण्यात आलेले आहेत. पक्ष नेतृत्वाने गंभीर दखल घेतलेली आहे तक्रारीची. आचारसंहितेचा भंग केल्याच्या कारणावरून दहिसर भागातल्या शिवसेनेच्या 3 नगरसेविकांविरोधात अभिषेक घोसाळकरांनी मुंबई महानगरपालिकेकडे तक्रार केली होती. त्यावरून शुभा राऊळ, शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव यांच्या विरोधात मुंबई महानगरपालिकेनं पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या प्रकरणी शुभा राऊळ, शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. प्रत्यक्षात आचारसंहितेआधीच कोनशिला बसवण्याचा कार्यक्रम केला गेला होता, त्यामुळे कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग झाला नसल्याचा खुलासा या तिन्ही नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंकडे खुलासा केला. तर लोकांना स्नेहसंमेलनासाठी बोलावल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर या अंतर्गत वादाची गंभीर दखल घेत उद्धव ठाकरे यांनी अभिषेक घोसाळकरांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे आदेश दिलेत. आम्ही खुलासा केलेला आहे की आम्ही आचारसंहितेची जी तारीख लागली त्याच्या आधीच आम्ही ती कोनशिला बसवली आहे. कोनशिलाचं अनावरण पण झालेलं आहे. परंतु ही जी मानसिकता आहे की त्या वादाला अनुसरून आता मी सुद्धा त्रास देऊ शकतो का, अशा प्रकारची मानसिकता आहे. त्या मानसिकतेचं हे आज चित्रण झालेलं आहे आणि उद्धव साहेबांनी ह्याच्यावरती अतिशय गंभीर त्याने आज लक्ष घेतलं आहे. मागच्या वेळेला निर्णय घ्यायला थोडासा वेळ लागला असेल, परंतु आज आपल्याला कळेल. उद्धव साहेब स्वतः जाहीर करतील. हो, नक्कीच याबाबत तक्रार दाखल करण्याच्या आधीच मातोश्रीला याबद्दल संपूर्ण माहिती होती आणि त्यांनी त्याची योग्य ती दखल घेतलेली आहे आणि त्याचं तुम्हाला त्यांनी नक्की काय केलेलं आहे तुम्हाला लवकरच कळेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.